महाविकास आघाडीच्या एकीचे सांगलीच्या निकालानं 3-13 वाजण्याची शक्यता आहे. बंडखोरांवर काँग्रेसनं कारवाई करण्यात हात आखडता घेतलाय आणि त्यामुळे शिवसेना सांगलीच्या मुद्द्यावरून काँग्रेसशी काडीमोड घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. सांगलीवरून महाविकास आघाडीत वादळ निर्माण होणार. विशाल पाटलांवरील कारवाईवरून मवियात संशय कल्लोळ. सांगलीत काँग्रेस बंडखोरांमुळे कमल फुलण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांवर काँग्रेसनं अद्यापही कारवाई केलेली नाही. दुसरीकडे विशाल पाटलांचे आधारवड असलेल्या विश्वजित कदमांनाही काँग्रेसनं क्लीन चीट दिली. एवढंच नव्हे तर विशाल पाटलांना काँग्रेस कार्यकर्त्यांची छुपी मदत मिळत राहिली. मतदानाच्या दिवशी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते विशाल पाटलांचंच काम करताना दिसले. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे कार्यकर्तेही विशाल पाटलांसोबत असल्याचा दावा करण्यात येतोय. अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी जी बंडखोरी केली त्याच्यामध्ये त्या बंडखोरीला काँग्रेसच्या सर्व नेत्यांचं प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं मतदानाच्या वेळेला दिसून आलं. काँग्रेसचं सर्वच्या सर्व केडर, राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि काही वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते नाराज गटातील, हे विशाल पाटलांच्या प्रचारात दिसले. काँग्रेसच्या बंडखोर हातामुळे शिवसेनेची मशाल विझणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात येते. शिवाय बंडखोरांच्या हातात कमळ फुलण्याची चर्चा सांगलीत आहे. निवडणुकीत खरी लढत संजय काका पाटील आणि बंडखोर विशाल पाटील यांच्यातच झाल्याचं जाणकार सांगतात. या लढतीत चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सांगलीमध्ये अशी परिस्थिती आहे की आत्ता जे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत हे मात्र 3 नंबरला जातील अशी परिस्थिती आहे. खरी लढत ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यामध्ये होईल अशी शक्यता आहे. सांगलीत काँग्रेसच बंडखोराच्या रूपात उभी असल्याचा संदेश मवियात गेल्यास पुढच्या काळात महाविकास आघाडीत अविश्वासाची भावना वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगलीच्या निकालावरून प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील संबंध विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.